नमस्कार, माझे नाव श्रुती हेमंत शिंपी आहे. मी कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड या शाळेत शिकते. आज मी योग्य बाजूने बोलणार आहे. गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी, ये उदयाला नवी पिढी, रविबिंबाच्या घासा संगे हवी कुणाला शिळी कडी, नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी, तुम्ही पुजावी जुनी मढी. सन्मान्य व्यासपीठ, चाणाक्ष परीक्षक वर्ग आणि जुनी मढी सांगणारे माझे स्पर्धक बंधू भगिनींनो, वसंत बापट्यांच्या या काव्याने नवबदलाला, नवक्रांतीला, नवतेजाला बळ मिळते. आजच्या विज्ञानादी जगात ऑनलाईन शिक्षण पद्धती अयोग्य आहे, म्हणजे शिळ्याकडीला फोडणी देण्यासारखी आहे. म्हणून आजचा माझा वादविवादाचा विषय आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती या योग्य आहे आणि योग्यच आहे. आपल्या शिक्षकांकडून फळा किंवा पुस्तकांच्या माध्यमातून चाहे ते वर्गात मिळवता येते, ते शिक्षण आज आपण संगणक, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट इत्यादींच्या माध्यमातून घरी बसल्या प्राप्त करतो, त्यालाच ऑनलाईन शिक्षण म्हणतात. देशातील प्रत्येक घटकाला गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे, कारण त्याच्या बळावरच पुढे करिअर निवडले जाऊ शकते. पारंपरिक शिक्षण पद्धतीनंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाईन शिक्षण हे भारतासह जगभरात लोकप्रिय झाले. ऑनलाईन शिक्षण ही एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्या शिक्षक इंटरनेटच्या माध्यमातून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवू शकतात. म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती या सर्वथा योग्यच आहे. माझे प्रतिस्पर्धी मित्र खोटे असे तरी मी रेटून बोलणार, चितपट झालो तरी मागे नाही हटणार, या उक्तीप्रमाणे धारांत खोटे बोलत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे आवश्यक, अटळ व अपर्यायी आहे. काही कोरोनापूर्वीच्या काही काळाचा विचार केला तर काही ठिकाणी शिक्षकांना मोबाईल व इंटरनेट वापरण्यास मज्जा होता, परंतु कालाय तस मैना महा या ओळीप्रमाणे मज्जा केलेल्या या मोबाईल व इंटरनेटनेच ऑफलाईन शिक्षणाची कमी भरून काढली. ऑनलाईन शिक्षणाची काय सांगू महती, यासी दुजा पर्याय नसे जगती, ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या मनाने विचार केला तर त्याचे फायदेच फायदे आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज शाळेत जाणे अनिवार्य नाही, दररोज घरीच ऑनलाईन शिक्षण मिळवल्याने संसाधनाचा खर्च, वेळ व शक्तीचीही बचत होते. ऑनलाईन वर्गाच्या वेळी विद्यार्थ्याला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल तर तो शिक्षकांना पुन्हा सांगण्यास सांगू शकतो. याशिवाय विद्यार्थ्याला एखादा टॉपिक समजत नसेल तर तो रेकॉर्ड केलेल्या लेक्चरला पुन्हा पाहू शकतो. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा असा आहे की या शिक्षणात देश, प्रांत, भाषा, विषय यासारख्या कोणत्याही मर्यादा नाहीत. विद्यार्थी देशातील किंवा परदेशातील कोणत्याही संस्थेत शिक्षण मिळू शकतो, आपल्या आवडीचा विषय कोणत्याही भाषेत घेऊ शकतो. कोरोना काळात लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या वेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन जपानी भाषा आत्मसात केली. यूट्यूब, गुगल इत्यादींच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ पाहून विद्यार्थी आत्मनिर्भर व ज्ञान केंद्रित होण्यास मदत होते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, अल्लादिन का चिराग तो नाही, लेकिन उस चिराग से कम तो नाही. ज्ञान का भंडार है इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण काही आधार आहे सही. माझे स्पर्धक मित्र सांगतील की ऑनलाईन शिक्षण ही ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्याचा शारीरिक विकास होत नाही, ते मैदानी खेळांपासून वंचित राहतात किंवा त्यांच्या डोळ्यांवर दुष्परिणाम होतात. परंतु हे सफेद झूठ आहे. उनका तो बिकता है सफेद झूठ सर है बाजार, बदनाम हुआ अपना तो सच का भी किरदार, अशी अवस्था झाली आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे तासन तास कम्प्युटर किंवा मोबाईल समोर बसणे नव्हे तर शाळेच्या वेळेप्रमाणे येथेही वेळापत्रक असते. विशिष्ट व निश्चित वेळ प्रत्येक तासिकेसाठी ठरविली जाते. वर्ग संपल्यावर मुले खेळायला मैदानावर जाऊ शकतात, अंग मेहनत करून आपला शारीरिक विकास साध्य करू शकतात. माझे स्पर्धक असेही सांगतील की ऑनलाईन शिक्षण ही एक तर्फी चालणारी क्रिया आहे व विद्यार्थ्यांचे यातून शंका निरसन होत नाही, पण हे पूर्णतः चुकीचे आहे. गुगल मीट, झूम यासारख्या ॲपद्वारे विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात व आपल्या शंकांचे निरसनही करू शकतात. एवढेच नाही तर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकतात. यातून
विषयाची पुनरावृत्ती होऊन विद्यार्थी ज्ञानाच्या दृष्टीने अधिक सक्षम होऊ शकतो. शेवटी जाताना एवढेच सांगते, बदलत्या काळाची धरूया कास. ऑनलाईन शिक्षणानेच होईल विद्यार्थ्याचा विकास. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.